मार्च महिन्या अखेरपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलं असताना दिंडोरी येथील स्टेट बँकेना ग्राहकांना बँकेच्या बाहेर भर उन्हात उभं केलं होतं तर सध्या पावसाळ्याचे दिवस असूनही स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी ऊन आणि पावसापासून बचाव करण्यासाठी सुविधा उपलब्ध न करून दिल्यामुळे ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सर्वाधिक ग्राहक असलेल्या स्टेट बँकेवर नागरिकांचा सर्वाधिक विश्वास असल्यामुळे आपले दैनंदिन व्यवहार स्टेट बँकेत करीत असतात शासकीय भरणा ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार गृहकर्ज वाहन कर्ज सोने तारण कर्ज कृषी कर्ज आदी कामकाजांसाठी सर्वसामान्यांचा नित्याचा संबंध स्टेट बँकेशी येतो मार्च अखेरच्या लॉकडाऊनपासून सर्व ग्राहकांना बँकेनं भर उन्हात उभं केलं होतं थोड्या कालावधीसाठी बँकेच्या बाहेर मंडप टाकण्याचा देखावा बँकेनं केला होता बँकेकडे मोठ्या प्रमाणात वाहने उभी करण्यासाठी मोकळी जागा असून त्याच्या अवतीभोवती सावलीची कोणतीही सोय नसल्यानं बँक ग्राहकांना बँकेत घेत नसल्यामुळे बाहेर तिष्ठत राहण्याची वेळ ग्राहकांवर येत होती सध्या ऊन पावसाचा लपंडाव चालू असल्यानं ऊन उन असल्यास उन्हाचा चटका तर पाऊस आल्यानंतर ओले होण्याची वेळ ग्राहकांवर येते वास्तविक पाहता बँकेमध्ये मोठा हॉल असून तेथे एकाच वेळी पाच ते दहा ग्राहकांना घेण्यास कोणतीही अडचण येणार नाही तसंच कृषी कर्जासाठी स्वतंत्र व्यवस्था असून तेथेही पाच ते दहा ग्राहक सामाजिक अंतर ठेवून आपलं काम करू शकतात परंतु बँकेच्या आडमुठे धोरणामुळे ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागत आहे अनेक वयोवृद्ध ग्राहक अशिक्षित असून त्यांना पैसे काढणे आणि टाकणे यासाठी इतरांची मदत घ्यावी लागते त्यांनाही बँकेच्या बाहेर बसवलं जात बँकेच्या बाहेर स्वच्छतागृहाची सुविधा नसल्यामुळे वृद्ध ग्राहकांची मोठी कुचंपना होत आहे याचं देखील बँकेला भान नाहीये एटीएम कायम बंद असतं तर पासबुक भरण्याची मशीन फक्त शोभेची वस्तू झाली आहे बँकेतील कर्मचारी आपलं काम टाळण्यासाठी ग्राहकांना ग्राहक केंद्रामध्ये सक्तीने पाठवत असल्याचं या शाखेतील एक दोन वरिष्ठ अधिकारी वगळता इतर कर्मचारी सुमार दर्जाचे असल्याचे दिसते वरिष्ठ कार्यालयाकडून हे कर्मचारी हेतू पुरस्तर दिंडोरी शाखेत पाठवले जात आहेत की काय अशी शंका ग्राहकांनी उपस्थित केली आहे वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर देशमुख दिंडोरी